सन्माननीय विचारवंत थोर विचारवंत व समस्त जणू, मी रुद्रगौर पडे, महाराष्ट्र खोजेवाडी तालुका जिल्हा सातारा इयत्ता सहावीचा विद्यार्थी। आपणासमोर विषय मांडतो की सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य। ज्ञान नाही, विद्या नाही, ते घेण्याची गोडी नाही, बुद्धी असून ही चालत नाही, तयास मानव म्हणावे का, असा आमूलाग्र संदेश आपल्या अबोलवाणीतून संपूर्ण समाजाला पटवून देणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला। वयाच्या 99व्या वर्षी त्यांचा विवाह क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाला। त्या काळी स्त्रियांना शिक्षण घेणे समाजाला मान्य नव्हते, पण महात्मा फुले यांनी सावित्रीबाईंना घरी शिक्षण दिले व सावित्रीबाई या मोठ्या जिद्दीने शिकल्या। पुढे महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडेवाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली व सावित्रीबाई या तेथील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या। आपल्या भारतातील अज्ञानी लोक त्यांना शाळेत जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्यावर शेणाचे गोळे दगडफेक करू लागले, तरी त्या डगमगल्या नाहीत। त्यांनी आपले शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू ठेवले। पतीच्या खांद्याला खांदा देऊन पुरुषाला इलाज होईल असे अखंड कार्य त्यांनी केले। उच्च नीच महिलांना थोडासाही सन्मान नसताना त्यांनी महिलांना शिक्षण देण्याचे अखंड कार्य केले व 26 नोव्हेंबर 1880 रोजी त्यांचे पती महात्मा फुले यांची प्राणज्योत मावळली व त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, तरी ते डगमगले ना त्या डगमगल्या नाही। त्यांनी मोठ्या जिद्दीने दुःख पचवले व शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू ठेवले। शिक्षणाचे कार्य अखंडपणे चालू ठेवत असताना 1897 रोजी पुण्यात प्लेगची साथ आली। 1897 रोजी प्लेगची साथ आली आणि या रुग्णांची सेवा करत असताना 10 मार्च 1897 रोजी या मायमाऊलीची प्राणज्योत अनंताकडे झेपावली। ज्ञान क्षेत्रात प्रखर तेजाचा ज्ञान सूर्य मावळला। जाता जाता मी एवढेच म्हणे, झेलले शेणाचे गोळे झेलल्या कर्मठ निकारी नजरा, झेलले शेणाचे गोळे झेलल्या कर्मठ निकारी नजरा, ज्योतिबाची सावित्री ती केले स्त्री शिक्षणासाठी खुले शिक्षणाचे झरे, केले स्त्री शिक्षणासाठी खुले शिक्षणाचे झरे, जरा नहरली जरा डगमगली कैक संकटे आली घरा, जरा नहरली जरा डगमगली कैक संकटे आली घरा, सदैव राहिली तत्पती शिक्षित करण्या समाज सारा, शिक्षित करण्या समाज सारा, शिक्षित